दिंडोरी. नाशिक जिल्ह्यातील पारंपरिक आदिवासी बहुल मतदारसंघ. रेल्वेचं मोठं जाळं असलेलं मनमाड शहर. लासलगावची प्रसिद्ध कांदा बाजारपेठ. ओझरचा HLAचा विमान निर्मिती कारखाना. येवल्याची जगप्रसिद्ध पैठणी. निफाडची द्राक्ष. आणि आदिमाया आदिशक्तीचा वणी सप्तशृंगी गड याच मतदारसंघातला. मात्र एवढा महत्वाचा असा हा भाग नाशिकच्या तुलनेत कायम मागासच राहिला. मनमाड जंक्शन आहे, मात्र इथून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या इतरत्र पळवण्यात आल्या. कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचं धोरण हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं नेहमी चिंतेचा विषय राहिला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारांचा हा मतदारसंघ. मात्र 5 वर्षात एखादं मोठं हॉस्पिटल इथं उभं राहिलं नाही. दिंडोरी पेठ, सुरगाणा, कळवण या आदिवासी बहुल तालुक्यांना निसर्गानं भरभरून दान दिलं. मात्र तिथं पर्यटन विकास झालाच नाही. 2009 दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला, तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिलाय. भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पहिल्यांदा मालेगाव आणि नंतर 2 वेळा दिंडोरीतून विजयाची हॅट्रिक केली. 2009 चव्हाणांनी राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांचा केवळ 37,000 मतांनी पराभव केला. 2014 त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन उमेदवार भारती पवारांना तब्बल 2.5 लाख मतांनी धूळ चारली. 2019 भाजपनं चव्हाणांना ब्रेक दिला आणि डॉक्टर भारती पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. मोदी लाटेवर स्वार होत भारती पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनराज महालेंचा सुमारे 2 लाख मतांनी पराभव केला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे 4 तर भाजप आणि शिवसेनेचा प्रत्येकी 1 आमदार निवडून आलाय. पहिल्यांदाच खासदार झालेल्या डॉक्टर भारती पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रात आरोग्य राज्यमंत्री पद दिलं. यंदा पुन्हा एकदा त्यांना लोकसभेची उमेदवारी भाजपनं दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शरद भास्कर भगरे यांचं नाव चर्चेत आहे. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाशिक दौऱ्यात पवारांची भेट घेतल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. तर इंडिया आघाडीतला घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार JP गावित यांनीही उमेदवारीवर दावेदारी केली आहे. क्रांती होण्यासाठी जे स्ट्रक्चर उभं करावं लागतं किंवा जे जाळं उभारावं लागतं ते या 10 वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात ईज ऑफ डुईंग मध्ये या सरकारने काम केलंय. आणि अजून पुढे 11व्यावरून आलेली 5व्या नंबरची अर्थव्यवस्था आपल्याला 3र्या नंबरला घेऊन जाणार मोदी गव्हर्नमेंट 3. आम्ही आघाडीकडे मागणी केलेली आहे की CPM ही उमेदवारी देण्यात यावी, परंतु जो निर्णय आघाडीच्या तर्फे होईल सगळ्यांना मान्य करावा लागेल. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या कामावर दिंडोरीतील जनता फारशी समाधानी नाही. कांदा निर्यात धोरणावरनं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मात्र मोदींचा करिश्मा आणि राम मंदिराची उभारणी याचा फायदा भारती पवारांना होईल अशी अपेक्षा आहे. दिंडोरी सध्या तरी महायुतीचं वर्चस्व दिसून येत आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणारी सहानुभूती महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. कोणाला उमेदवारी मिळते यावर दिंडोरीचं भवितव्य अवलंबून असणार. अर्थातच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार. निलेश वाघ, झी मीडिया, दिंडोरी, मनमाड.